पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षानं सोमय्यांना निवडणूक संपर्क प्रमुख पद देऊ केलं होतं, मात्र सोमय्यांनी हे पद नाकारलंय. प्रचार समितीच्या कामासाठी सोमय्यांनी असमर्थता दर्शवलीय. सोमय्यांनी थेट रावसाहेब दानवेंना पत्र लिहित मला न विचारता नियुक्ती करणं हे चुकीचं असल्याचं म्हटलंय. तर किरीट सोमय्यांनी नेमकं काय पत्र लिहिलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सद्वारे. प्रिय रावसाहेब, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली, ही पद्धत चुकीची आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी. मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती. माझ्यावर 3 वेळा जीवघेणे हल्लेही झाले, तरीही मी जबाबदारी पार पाडली. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षानं पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो. धन्यवाद. किरीट सोमय्या जी आमचे वरिष्ठ नेते आहे, पण पक्षाचा जेव्हा कोर ग्रुप किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून, तसं आपल्या पक्षामध्ये असा नियम आहे, एखाद्याला आमदारकी जायची त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारला जात नाही किंवा कुठली जबाबदारी, जसं मला आता प्रदेश अध्यक्ष जबाबदारी दिली नाही, कधीच नाराज नाही आहे. किरीट भायरी तर उलट आता मागच्या महिन्यामध्ये माझ्यासोबत दिल्लीला आले, केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली, राज्य निवडणूक आयोगाकडे 4 दा जाऊन आले, मतदार याद्यामध्ये त्रुट्या झाल्या होत्या त्या दुरुस्त करण्याकरता किरीट सोमय्याजी काम करतात आहे.